तर मोदींच्या मेडिटेशन प्लॅनच्या विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे. आज प्रचार संपल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आचारसंहिता भंग करत असल्याचा काँग्रेसनं आरोप केला आहे. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. गणेश, नेमकं काय म्हणणं आहे काँग्रेसचं? ते सध्या निवडणूक आयोगामध्ये गेलेले आहेत, तक्रार केलेली आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीला जाऊन ध्यान किंवा मौन व्रत मौन ठेवणं, मेडिटेशन करणं हे एक कॅम्पेनचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही काही बोलणार नसतील, मात्र संपूर्ण देशाची मीडिया त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मेडिटेशन संदर्भात बातम्या करणार आहे, त्याला टीव्हीत प्रसारित त्याला करणार आहेत. यामुळं मोदी या सायलेंट पिरियड जो निवडणुकीच्या आधीचे 48 तास असतात त्याला सायलेंट पिरियड म्हणतो. तिथं कोणत्याही प्रकारचं कॅम्पेन करण्याची परवानगी नसते, तर मोदी हे करून मीडियाला सोबत त्याचं कव्हरेज करून ते कॅम्पेन करतायत, लोकांपर्यंत पोहोचतायत. म्हणून जरीही मोदी तिथे जात असतील तर त्यांच्या या मेडिटेशनचं कव्हरेज न व्हावं किंवा त्या कव्हरेजचं प्रसारण न व्हावं अशा प्रकारचे तक्रार किंवा एक विनंती याचिकेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली गेली आहे. भाजप हे जाणून बुजून करते का नरेंद्र मोदी जाणून बुजून करतायत आणि कॅम्पेनचाच हा भाग आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा. असा निश्चितच आता निवडणूक आयोग या सगळ्यामध्ये नेमकं काय म्हणतंय, त्या काय निर्णय देते ते पाहणं खूप महत्वाचं असेल. गणेश, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यावरती आता अभिषेक मनु सिंघवी यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात. के किसी परोक्ष रूप से साइलेंस पीरियड में जो चुप्पी रहने का समय होता है 48 घंटे चुनाव के पहले, उसमें कोई भी नहीं, चाहे कितना बड़ा लीडर हो, वो किसी रूप से सीधे रूप से या परोक्ष रूप से कैंपेनिंग नहीं कर सकता. हमें कोई आपत्ति नहीं है कोई व्यक्ति कोई लीडर कुछ भी करे, मौन व्रत रखे या कैंपेन करे, लेकिन वो साइलेंस पीरियड में इनडायरेक्ट कैंपेनिंग नहीं होनी चाहिए. हमने ये कंप्लेंट रखी है कि माननीय प्रधानमंत्री ने जो घोषणा की है कि वो एक मौन व्रत में बैठेंगे 30 तारीख की शाम से, आप जानते हैं कि जो चुप्पी का समय है वो 30 तारीख की सुबह 7 बजे से लेकर 1 तारीख तक चलता है. ठीक उसके बीच में माननीय प्रधानमंत्री ने घोषणा की है, ये सीधा आदर्श संहिता का उल्लंघन है. ये वो तौर तरीके हैं जिनसे आप या तो कैंपेनिंग कर रहे हैं या अपने आप को प्रसारित कर रहे हैं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.